Hey guys, welcome back to the channel. I hope you are doing absolutely well. Today we are going to the Rajapurchi Ganga. Rajapurchi Ganga is also the Gangela Talra. Darshan Ganadati and Angol Ganadati. The Snan Kira, Pap Dutat. Upon Papina, eh? For Pap Dutat, the Sadi Vodat, so did the Angol Gurunay another. So basically, मी मुंबई पासून प्रवास चालू नाही केला म्हणजे ब्लॉक माझा तिथून नाही चालू केला मी रत्नागिरी मध्ये आलेलो होतो राहण्यासाठी आलेलो होतो थोडे दिवस सो आता रत्नागिरीतून राजापूरच्या गंगेसाठी चाललो टाटा सुमो बुक केले म्हणजे आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत 10 जण आहेत आवाज 10 जण आहेत तो आता टाटा सुमो करून 2 तासाचा प्रवास आहे तो रत्नागिरीवरून राजापूरच्या गंगेसाठी राजापूरच्या गंगेसाठी 2 तासाचा प्रवास आहे इथून रत्नागिरी टू राजापूर पर्यंत तो 2 तास आणि मधी पावस वगैरे करायचं देऊ तो पावस पण करायचं got me baby I got your back looking at you thinking about all of the ways that you know me I can't get enough we got the future burning the past good and the bad making it last we are what I want and I want what I already got When you come through the room, I know that you know if you fall, I won't be there. Let's light up like the moon. Yeah. Now we are at the title now. Kanakaditya. We are now Kanakaditya Bhakta Mandir. मंदिर आहे एक कशेळीला तिथे एक दर्शन घ्यायला आलो Together forever, forever for real. Close your eyes, we will forget what we know. Just jump in and let's go for a ride. All through the night, all through the day. Turn up the light, show me the way. You are what I want and I want what I already got. When you come through the room, I know that you know if you fall. Darshan karta ata बघूया मध्ये थांबवतो का कुठे ड्रायव्हर नाही ड्रायव्हर नेतो आहे आम्हाला वेगवेगळे स्पॉट्स मंदिर वगैरे तर कुठे थांबवतो की डायरेक्ट राजापूरला नेतो बघूया कुठे थांबेल तिथे शूट करू आपण नाव वी आर ॲट डी महाकाली देवस्थान महाकाली देवीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आलो इथे पण मंदिराचं बांधकाम थोडंफार सेमच असतं लाकडाचा डिफरन्स आहे महाकाली देवीचं दर्शन झालं आता नेक्स्ट स्टॉप
पर्यंत जातो. नेक्स्ट स्टॉप पर्यंत लेट सी पुढे जातो. कुंड आहे तिथे, त्या कुंडांमध्ये पाणी घेऊन आंघोळ करायची. पाठी आहे ते राजापूरच्या गंगेचे कुंड आहेत, म्हणजे इथे वेगवेगळ्या कुंडांमध्ये गंगेचं पाणी येतं, म्हणजे थोडं गरम असतं, थंड असतं, साधं असतं. प्रत्येक कुंडामध्ये जे चौकोनी बॉक्स आहेत जगे, त्याच्यामध्ये पाणी जमा होतं. आता ते थोडं पाणी कमी झालं, म्हणजे गंगा येऊन खूप महिने झाले. एक्झॅक्टली मला पण नाही माहिती, म्हणजे झाले एक दोन महिने आहेत तुमचे येऊन, त्यामध्ये पाणी आटलं आहे. पण काय काय ठिकाणी आहे तिकडे पाणी आहे, तर तिथे ते डायरेक्टली तांब्या तू काढून पाणी देतात. झालं आता सगळं गंगेचं स्नान बिन करून झालं. आता पावसला जायचं, गणपतीचं तिथे गणपतीचं देऊळ आहे पावसला, तिथे दर्शनासाठी जायचं. तर तिथे दर्शन घेऊन बॅक टू होम. आता मी पावसला आलो आहे स्वरूपानंद महाराजांच्या मठामध्ये. गाडीमध्ये मस्त एक तास झोपलो. राजापूरला निघाल्यानंतर जी झोप लागली ती कडकमध्ये. आता मठामध्ये जाऊन पाया पडू. आरती चालू आहे, तर आम्हाला परत निघायचं ना, आरतीसाठी थांबलो ना, लगेच निघालो. या साईडला अलाउड आहे शूटिंग काढायला, सो इथे शूट करतोय. बाहेर जाऊन शूट करू, बघूया. नॉर्मल सांगायचं तर काय आहे, दर्शन वगैरे झालं सगळं. आता पोटपूजेसाठी काहीतरी बघायला पाहिजे. त्यांचा काही जेवलेलो त्याच्यानंतर काही खाल्लं नाही. मी पितो तर फक्त की आईस्क्रीम वगैरे खाल्ले. काहीतरी बघूया इथे कुठे काय भेटते काय खायचं, नाही तर डायरेक्टली घरी जाऊनच खावं लागेल. आता पावस करून कम्प्लीट करून आलो. आता काय ना, मस्त मजा आली म्हणजे बघण्यासाठी. राजापूरच्या गंगा फक्त तिथे कुंडामध्ये जास्त पाणी नव्हतं, त्यामुळे थोडं डिसअपॉइंटमेंट झाली, बट इट्स ओके. होत आहे, काय करणार, जे आहे नॅचरल होतं,
जे होतं ते होतं, बघू नेक्स्ट डे आता कधी परत तेव्हा येईन, तेव्हा असेल तेव्हा बघू, भेटेल नीट गंगा. असं आता पण थोडा आराम करूनच आलो, म्हणजे मध्ये काय ब्लॉग काही केलं, व्हिडिओ शूट नाही केलं डायरेक्टली, ते आल्यानंतरच कळतं. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही व्हिडिओ शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर एक लाईक ठोकूनच जा, अँड नवीन असेल तर सबस्क्राईब करा, अँड जुने असेल तर लाईक करा. सो आजच्यासाठी बस एवढंच, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो गुड बाय, अलविदा, सायोनारा, अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.